मी कवी सोमनाथ पवार आपल्या समोर एक कविता घेऊन येत आहे। नवरा आणि बायको म्हटलं की संसार हा आलाच, दोघांशिवाय संसार हा पूर्ण होऊ शकत नाही, तरीही त्यांच्यामध्ये भांडण ही चालूच असतं। बायको म्हणते, मी होते म्हणून तुमचा संसार केला, तर नवरा म्हणतो, मी होतो म्हणून तुझा सांभाळ केला। खरं तर संसाराला दोघांचीही गरज आहेच। तसंच कंदिलाची वात आणि कंदिलाची काच यांचं भांडण आहे। दोघं एकत्र आले तरच खऱ्या अर्थाने जगाला प्रकाश मिळू शकेल, परंतु तरीही वातीला असं वाटतं मी स्वतः जळते म्हणून जगाला प्रकाश मिळतो, आणि काचेला असं वाटतं मी हिचा सांभाळ करते म्हणून जगाला प्रकाश मिळतो। ही नवरा बायकोचं खऱ्या अर्थाने प्रतीक आहे। कंदिलाची वात या नावाची कविता मी आपल्या समोर सादर करत आहे। वात सांगती काचेला जिन आपल सोबती, वात सांगती काचेला जिन आपल सोबती, मीच गिळीत तेलाला अंधाराची काय भीती, मीच गिळीत तेलाला अंधाराची काय भीती। आता काच काय म्हणते, काच म्हणाली वातीला तुला नाही काही ठाव, काच म्हणाली वातीला तुला नाही काही ठाव, जर अंधार नसला कोण देत तुला भाव, जर अंधार नसला कोण देत तुला भाव। आता वात काय म्हणते, वात चिडून म्हणाली अस बोलू नको ऊन, वात चिडून म्हणाली अस बोलू नको ऊन, मीच जळते जीवासी कोणासाठी तुझ जीन, मीच जळते जीवासी कोणासाठी तुझ जीन। काच म्हणाली वातीला, काच म्हणाली वातीला तुझ्यासाठी जीन माझ, काच म्हणाली वातीला तुझ्यासाठी जीन माझ, जर पडले बाजूला सांग काय होत तुझ। काच जर काढून घेतली तर वात विझून जाईल, नाही का? जर पडले बाजूला सांग काय होत तुझ। काचेचं म्हणणं वातीला पटलंय, आणि आता वात शेवटी काय म्हणते, वात म्हणाली, वात आली भानावर मने चुकल ग माझ, वात आली भानावर मने चुकल ग माझ, नर नारीच संसार दोन जीव एक ओझ, नर नारीच संसार दोन जीव एक ओझ, दोन जीव एक ओझ, दोन जीव एक ओझ।